नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला पाचवा टॉपिक म्हणजेच रिग्रेशन अनालिसिस प्रतिगमन विश्लेषण या टॉपिक वरती पुढचा प्रॉब्लेम म्हणजेच प्रॉब्लेम नंबर 9 हा घ्यायचा आहे। तर या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय वाय ऑन एक्स त्यासोबतच काय एक किंमत दिली असता दुसरी किंमत काढायची ते बघायची। आणि ही माहिती कशा बाबतीत आहे, सेल्स आणि ऍडव्हर्टाइजमेंट बाबतीत आहे। घ्या मग प्रॉब्लेम नंबर 9। प्रॉब्लेम कितवा 9। द डेटा रिलेटेड, घ्या लिहून द डेटा रिलेटेड, द डेटा रिलेटेड विथ सेल्स अँड सेल्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर सेल्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर ऑफ अ फर्म इज गिवन बिलो। काय म्हणले हो, तर बघा तर डेटा रिलेटेड, डेटा कशा बाबतीत दिलेला आहे, सेल्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर म्हणजे विक्री आणि जे काही एक्सपेंडिचर आहे जाहिरातीचे खर्च या बाबतीत माहिती दिलेली आहे। म्हटले खालील प्रमाणे कशाची, एका संस्थेची। घ्या मग डेटा, कॉलम तयार करा। तीन कॉलम आपण जे तयार करत होतो, पहिल्याला पर्टिक्युलर म्हणजे लिहिला गेलं तरी चालते। इथं घ्या सेल्स कंसामध्ये कशामध्ये आहे, सेल्स इन करोड मध्ये दिली आहे सेल्सची माहिती। आणि इकडे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर आहे, वरती आहे स्पीकिंग बरं का, एक्सपेंडिचर कशा दिली माहिती इन करोड़। लक्षात, त्यानंतर मीन बघा मीन त्यालाच एवरेजेस म्हणतात बरं का, ऑब्लिक करू। हे सेल्स म्हणजे एक्स आहे 40 आणि ऍडव्हर्टाइजमेंट चे किती 6। त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन, असं स्टँडर्ड डिव्हिएशन पूर्ण देईल किंवा काय देईल, मग एसडी देईल किंवा मग सिग्मा देईल बरं का, समजून घ्यायचं। मग एसडी म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन, सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन। घ्या मग सेल्स बाबतीत किती दिले 10 आणि हे 1.5 ठीक आहे। त्यानंतर काय करा, खाली माहिती दिली आहे, काय माहिती दिली आहे बघा, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन कंसात आर, कधी कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन देईल किंवा फक्त आर देईल, बरोबर आर बरोबर किती माहिती दिली आहे 0.9 दिले, एवढं दिले आर ची किंमत ठीक आहे। आणि काढायला काय सांगितले बघा, व्हॉट वुड बी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, खाली काय काढायला सांगितले, व्हॉट वुड बी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर व्हॉट वुड बी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर इफ द फर्म प्रपोज
प्रपोज अ सेल्स प्रपोज अ सेल्स टार्गेट अ सेल्स टार्गेट ऑफ ऑफ 60 साठ है बता ऑफ 60 करोड़ प्रश्न चिन्ह काय म्हणले बघा प्रश्नामध्ये माहिती दिली आहे सेल्स आणि जाहिरातीच्या खर्चा बाबतीत बरोबर कशामध्ये माहिती दिली आहे करोड मध्ये दिलेली आहे बरोबर सेल्स पण करोड मध्ये आहे आणि जाहिरातीचा खर्च पण करोड मध्ये आहे पुढे मीन दिले मीन म्हणजे ऍव्हरेजेस दिलेला आहे सेल्स साठी 40 आणि ऍडव्हर्टाइजमेंट बाबतीत 6 स्टँडर्ड डिव्हिएशन दिले स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे सेल्स बाबतीत दिले 10 आणि ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस बाबतीत दिले 1.5 आता आपल्याला काय इथे हे करून घ्यावं लागेल हे 40 म्हणजे काय आहे एक्स बार आहे मीन आहे एक्स सीरीज साठी हे सेल्स म्हणजे काय एक्स बार काय इथं पहिला कॉलम म्हणजे इथला हा कॉलम म्हणजे एक्स आणि हा इथं येतो वाय बरं का मग हे एक्सचं मीन दिले म्हणजे एक्स बार हे वायचं मीन दिले म्हणजे वाय बार आपण नंतर लिहून घेऊया समजण्यासाठी स्टँडर्ड डिव्हिएशन दिले हे 10 दिले हे एसएल्स म्हणजे एक्स आहे मग हे काय असेल एस डी एक्स किंवा मग सिग्मा एक्स असेल बरं का कोणतं बी एक ऑब्लिक करतो हे स्टँडर्ड डिव्हिएशन वाय किंवा मग सिग्मा वाय असेल दोन्हीपैकी आणि खाली काय दिलंय कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन दिल किंवा मग रिलेशन बिटवीन एक्स आणि वाय दिल आर म्हणजे 0.9 दिले ठीक आहे पुढे काय विचारलंय व्हाट वुड बी ऍडव्हर्टाइजमेंट म्हटले जाहिरातीचा खर्च काय असेल जेव्हा सेल्स टार्गेट किती आहे 60 करोड हे लक्षात बघा जाहिरात म्हणजे काय जाहिरातीचा खर्च म्हणजे इथं काय आहे वाय मग इथं लिहितो वायची किंमत काय असेल जेव्हा सेल्स टार्गेट किती दिले 60 करोड सेल्स म्हणजे काय आहे इथं एक्स आहे ना म्हणजे इथं बघा काय विचारलंय जाहिरातीचा खर्च किती असेल जेव्हा विक्री ही 60 करोड असेल मग ती आपल्याला काढायची म्हणजेच काय काढायचे वायची किंमत काढायची एक्सची किंमत दिली आहे म्हणून आपल्याला रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स काढायला लागेल वायची किंमत बरोबर मग हे काढण्यासाठी आपण काय करू दोन्ही रिग्रेशन इक्वेशन काढून घेऊ आणि त्यानंतर जी किंमत विचारली ती काढू म्हणजे का परीक्षेला एक्स ऑन वाय विचारल का वाय ऑन एक्स विचारल हे माहिती व्यवस्थित समजून घेऊनच हे करायचं हा कॉलम म्हणजे हे तर पर्टिक्युलर असते ह्याला आवश्यकता नाही पण हा जो कॉलम असतो दुसरा तो म्हणजे एक्स असतो आणि हा जो असतो वाय मग हे समजून घेऊन आपल्याला एक्स ऑन वाय वाय ऑन एक्स काढावं लागते बरं का विद्यार्थी मित्रांनो घ्या मग सोल्युशन आता काय करा आपण आपल्याला काय विचारले ऍडव्हर्टाइजमेंट विचारले म्हणजे वायची किंमत काय असेल जेव्हा एक्सची किंमत 60 करोड असेल हे विचारले म्हणजे सीएलसी या ठिकाणी एक्स आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे वाय आहे बरं का मग आता आपल्याला ते काढून घ्यायचे तर मग आपण काय करू ते काढून घेऊ घ्या आधी किमती घ्या मग इथं लिहा वी आर गिवन काय काय दिले बघा एक्स बारची किंमत किती दिली आहे 40 कॉमा वाय बारची किंमत किती दिली आहे 6 त्यानंतर एसडीएक्स किती दिले 10 कॉमा एसडीवाय किती दिले 1.5 कॉमा नंतर आपल्याला आरची किंमत किती दिले 0.9 एवढ्या किमती दिल्या बरोबर आता आपल्याला किमती ठेवता आल्या बरं का आता आपण काय करू मग हे किमती आपण इथं दिलेल्या खाली लिहून घेतल्या आता रिग्रेशन इक्वेशन काढून घ्या घ्या मग इथं नंबर एक कॅल्क्युलेट रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय आपल्याला वाय ऑन एक्स काढायचे पण आपल्या प्रॅक्टिससाठी हे काढतात बरं का एक्स ऑन वाय घ्या मग काढून ह्याचं सूत्र काय दिलंय एक्स मायनस एक्स बार बरोबर आर ची किंमत इथं एस डी एक्स भागिले एस डी वाय कंसामध्ये वाय मायनस वाय बार बरं का पुढे एक्स ह्याला ऑर देऊन बी ऑर पण सूत्र एक आहे दुसरं कोणतं इथं लिहितो एक्स ला एक्स मायनस एक्स बार बरोबर आर
इत सिग्मा एक्स म्हणता येईल आणि इत सिग्मा वाय कंसात वाय मायनस वाय बार पुढे एक्स ला एक्स मायनस एक्स बार ची किंमत किती दिली आहे म्हणजे मीन किती दिले 40 एक्स साठी बरोबर आर ची किंमत किती दिली आहे 0.9 इत सिग्मा एक्स किती दिले सिग्मा म्हणजे एस डी एक्स किती दिले 10 भागिले एस डी वाय किती दिले 1.5 कंसात वाय ला वाय वाय बार ची किंमत म्हणजे मीन वाय सीरीज साठी किती दिले ऍडव्हर्टाइज एक्सपेन्सेस बर का 6 पुढे एक्स ला एक्स मायनस 40 ला 40 बरोबर इथं 0.9 × 10 भागिले 1.5 कंसात वाय मायनस 6 इथं काय नाही म्हणजे गुणाकार असतो पुढे काय करा एक्स ला एक्स मायनस 40 ला 40 बरोबर या 0.9 × 10 ला गुणा गुणून घ्या मग 0.9 × 10 ला 0.9 × 10 करा किती येते बघा ते येईल 9 येते 9 भागिले 1.5 ला 1.5 कंसात वाय मायनस 6 ला 6 आता इकडे घ्या कॅमेऱ्यात बस हेच किंमत इकडे घ्या अगोदर एक्स मायनस 40 बरोबर 9 × 1.5 हे 9 आहे बर का हे 9 × 1.5 कंसात वाय मायनस 6 दिले हेच इकडे घेतलं कारण आपल्याला किंमत काढता येते पुढे एक्स ला एक्स मायनस 40 ला 40 9 ला 1.5 न भाग काढून घ्या हे 9 × 1.5 किती आलं तर ते आलं 6 बरोबर 6 6 वाय ला वाय मायनस 6 कंसात आता काय करा एक्स ला एक्स मायनस 40 ला 40 ह्या वाय न आधी या पूर्ण म्हणजे सॉरी ह्या 6 न वाय ला आणि 6 ला गुणून घ्या बरोबर बरोबर 6 न वाय ला गुणलं म्हणजे कंसाला गुणून घ्या 6 न वाय ला गुणलं 6 वाय आलं मायनस 6 न 6 ला गुणून घ्या 6 6 36 येईल बरोबर हे 36 आलं पण प्लस न मायनस ला गुणलं मायनस पुढे एक्स बरोबर ह्या बरोबरची पुढली किंमत आधी लिहून घ्या 6 वाय मायनस 36 हे मायनस 40 आहे बरोबरच्या पुढे जाऊन काय प्लस होते पुढे एक्स बरोबर 6 वाय ला 6 वाय 40 मधून 36 वजा करा किती राहतात बघा 40 मधून 36 वजा केले मोठ्या संख्येचं चिन्ह 4 बरोबर हे काय आलं रिग्रेशन इक्वेशन फर्स्ट बरोबर आहे ना 9 ला 1.5 न भागलं 6 आलं 6 मग 6 न कंसाला गुणलं 6 वाय 6 6 36 मग नंतर बरोबरच्या पुढे आधी लिहून घेतलं मायनस 40 आहे बरोबरच्या पुढे जाऊन प्लस 40 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह दिले द्या ते आलं किती एक्स बरोबर 6 वाय आणि हे 40 म्हणजे हे पहिलं आलं रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय किती एक्स बरोबर 6 वाय प्लस 4 आता दुसरं काढून घ्या लगेच कॅल्क्युलेट रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स आपल्याला किंमत काय काढायची बघायचं जाहिरातीचा खर्च म्हणजे वायची किंमत काय असेल जेव्हा एक्सची किंमत म्हणजे सेल्स टार्गेट किती आहे 60 करोड आहे काढून घेऊ आपल्याला काय अडचण नाही आता हे रिग्रेशन इक्वेशन काढून घ्या घ्या मग रिग्रेशन इक्वेशन हे काढण्यासाठी सूत्र काय आहे वाय मायनस वाय बार बरोबर आर एस डी वाय ह्याचं उलट एक्स ऑन वाय काढायचं तेव्हा एस डी एक्स वरती होतं एस डी वाय छेदात होतो आता ते एस डी वाय वरती जाईल भागिले एस डी एक्स छेदात कंसात एक्स मायनस एक्स बार का कारण एक्स ऑन वाय काढाल तर सुरुवातीला एक्स मायनस एक्स बार आलत आता वाय ऑन एक्स काढाल तर सुरुवातीला वाय मायनस वाय बार येईल आता ह्याला आवर सूत्र पण ठेवता येईल कोणतं वाय मायनस वाय बार बरोबर आर सिग्मा वाय भागिले सिग्मा एक्स कंसात एक्स मायनस एक्स बार आता किंमत ठेवा वाय मायनस वाय बार च्या ठिकाणी कशाची किंमत ठेवा मीन ची किंमत ठेवा वाय मेजरमेंट साठी किती दिली आहे वाय बार ची किंमत 6 बरोबर आर ची किंमत 0.9 दिली का 0.9 पुढे सिग्मा वाय किती दिले सिग्मा वाय बरोबर दिले 1.5 इथे काय राहील ना म्हणजे गुणाकार असतो नंतर 1.5 सिग्मा एक्स किती आहे सिग्मा एक्स म्हणजे एस डी एक्स 10 कंसात एक्स मायनस एक्स बार किती आहे 40 आता वाय ला वाय मायनस 6 ला 6 बरोबर 0.9 इथं काय नाही म्हणजे गुणाकार असतो भागिले 10 एक्स मायनस 40 बरं का एक्स हे फक्त वाढवले
समजण्यासाठी सुटसुटी वाय मायनस सहाला सहा बरोबर ह्या 0.9 ने 1.5 ला गुणाकार करा 0.9 गुणिले 1.5 किती आला ते 1.35 येईल भागिले 10 0.9 गुणिले 1.5 एवढं आलं 1.35 भागिले 10 कंसात एक्स मायनस 40 पुढे वाय ला वाय मायनस सहाला सहा बरोबर 1.35 ला 10 भाग करा 1.35 ला 10 भागल्यानंतर किती येईल ते येते 0.135 येईल 1.35 ला 10 जर भागलं तर 0.135 येईल कंसामध्ये एक्स मायनस 40 ला 40 आता काय करा ह्या संख्येनं या पूर्ण कंसाला एक्स ला आणि 40 ला गुणून घ्या मग वाय ला वाय सहा ला सहा यानं एक्स ला गुणलं तर ते किती आलं 0.135 आलं बरोबर एक्स पुढे 0.135 न 40 ला गुणा 0.135 न जर 40 ला गुणलं तर ते किती आलं 5.4 येते 5.4 येते बर का आता काय करा वाय ला वाय बरोबरच्या पुढलं हे आधी लिहून घ्या 0.135 एक्स मायनस 5.4 हे मायनस 6 आहे बरोबरच्या पुढे जाऊन प्लस 6 होईल हे लक्षात त्यानंतर वाय ला वाय बरोबर 0.135 एक्स आता काय करा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या आता 6 मोठा आहे का मायनस 5.4 मोठा आहे 6 मोठा आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस 6 मधून काय करा 5.4 वजा करा 5.4 वजा केलं ते किती राहिलं 0.6 आलं हे काय आलं रिग्रेशन इक्वेशन कोणतं दुसरं म्हणजेच काय वाय ऑन एक्स हे दोन्ही रिग्रेशन इक्वेशन आपण काढून घेतलं हे लक्षात पुढे आपल्याला काय करून घ्यावं लागेल मग हे काढून घेतल्यानंतर जे विचारले ते काढावं लागल मग इथं आधी रे सोडून घेतो बघा काय विचारले दोन्ही रिग्रेशन इक्वेशन काढून घेतले एक्स ऑन वाय वाय ऑन एक्स आता हे बघा व्हॉट वुड बी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर जाहिरातीचा खर्च किती असेल जाहिरातीचा खर्च म्हणजे इथं काय आहे वाय आहे वायची किंमत काय असेल जेव्हा प्रपोज्ड किंवा प्रपोज सेल्स टार्गेट ऑफ 60 करोड जाहिरातीचा खर्च काय असेल जेव्हा विक्री जे काही लक्ष आहे किती 60 करोड असेल जेव्हा आपल्याला 60 करोड विक्री करायची आहे तेव्हा जाहिरातीचा खर्च किती आहे म्हणजे विक्री किती दिली आहे 60 करोड तर जाहिरातीचा खर्च 60 करोड जेव्हा विक्री होईल तेव्हा जाहिरातीचा खर्च किती असेल म्हणले मग आपल्याला काढून घ्यावं लागेल पण सेल्स म्हणजे काय दिलंय इथं एक्स एक्स आणि जाहिरातीचा खर्च म्हणजे वाय म्हणजेच या ठिकाणी वायची किंमत काय असेल जेव्हा एक्सची किंमत 60 असेल हे लक्षात मग आता रिग्रेशन इक्वेशन कोणतं बसल हो वायची किंमत म्हणले बरोबर वायची किंमत म्हणले तर रिग्रेशन इक्वेशन कोणतं येईल वाय ऑन एक्स येईल ते बी नाही समजलं कोणतं रिग्रेशन इक्वेशन वायची किंमत म्हणलं की सुरुवातीला वाय कुठं आहे बघायचं कोणत्या रिग्रेशन इक्वेशन मध्ये ह्या आहे काही आहे लगेच आपल्या लक्षात येईल मग काय ह्या रिग्रेशन इक्वेशन मध्ये वाय ऑन एक्सच्या सुरुवातीला वाय आहे म्हणजे वायची किंमत काढायची एक्सची किंमत दिली म्हणून आपल्याला इथं ह्या रिग्रेशन इक्वेशन मध्ये वायची किंमत काढता येईल इथं एक्सची किंमत ती 60 ठेवून घ्या मग इकडं ठेवून तिथं लिहा मग नंबर 3 काढा एस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर कंसात वाय एस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर म्हणजेच वाय वेन सेल्स टार्गेट वेन कंसात घ्या सेल्स म्हणजे एक्स सेल्स टार्गेट इज 60
करोड़ असलिया किंवा हे नाही जमलं तर सरळ हे प्रश्न विचारल तसलिया व्हाट वुड बी एडवर्टाइजमेंट एक्सपेंडिचर इफ द फर्म्स प्रपोज अ सेल्स टार्गेट ऑफ 60 करोड़ घेतलात आता काय करा मग वाई ची किंमत काय असेल म्हटले एक्स ची 60 करोड़ असताना मग आपल्याला काय करावं लागेल हे रिग्रेशन इक्वेशन ठेवावं लागेल घ्या ठेवून मग इथं लिहा तरी इथं लिहिता येईल वाई ची किंमत काय असेल एक्स ची किंमत किती दिली आहे 60 करोड़ बरं का मग आता इथं लिहा रिग्रेशन इक्वेशन कोणतं बसल हे बसतंय क्या मग वाय बरोबर 0.135 एक्स प्लस 0.6 हे कोणतं आहे रिग्रेशन इक्वेशन दुसरं आहे बरोबर याच्यामध्ये काय या ठिकाणी एक्स ची किंमत ठेवायची म्हणजे ही 60 ठेवायची वाय ची किंमत इथं प्रश्न चिन्ह आहे वायच्या पुढे म्हणजे आपल्याला वाय ची किंमत भेटल मग घ्या पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन अबो इक्वेशन या वरच्या इक्वेशन मध्ये एक्स ची किंमत ठेवा मग वाय ला वाय बरोबर 0.135 एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत ठेवा 0.6 आता या कंसात एक्सची किंमत ठेवायची एक्सची किंमत इथं दिली आहे बघा वरती तर दिली आपण इथं दिली आहे 60 करोड घ्या मग 60 करोड ठेवून बघा इथं बी दिले ते ठेवा 60 करा मग वाय बरोबर ह्यांना काय करा या 60 ला गुणून घ्या द्या मग गुणून किती आहे 0.135 गुणिले 60 किती येते 0.135 गुणिले 60 किती येईल 8.1 येते का बघा 8.1 येईल प्लस 0.6 0.135 ना 60 ला म्हणलं 8.1 आलं आणि प्लस 0.6 आला जसे तसं प्लस ला प्लस आता काय करा वाय बरोबर या दोन्हीची बेरीज करा कारण इथं प्लस आहे करा मग बेरीज किती आलं 8.7 येते 8.7 एवढी किंमत येते म्हणजेच इतर या आता वायची किंमत भेटली काय जेव्हा विक्रीचं लक्ष्य टार्गेट 60 करोड होत तेव्हा आपल्याला जाहिरात खर्च किती करावा लागल 8.7 म्हणजे 8.7 करोड हे लक्षात किंवा मग 8.7 म्हणजेच 8.70 करोड हे लक्षात हे आपल्याला सांगता येईल तरी आपण खाली एडवर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 8.7 करोड़ लक्षात हे काय आलं ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 8.7 करोड म्हणजेच काय जेव्हा विक्री म्हणजे सेल्स इथली बघा सेल्स तुम्हाला लक्षात येईल सेल्स 60 करोड होती किंवा 60 करोडचं लक्ष आपण जर ठेवलं फर्मचं एखाद्या संस्थेचं ही संस्था त्या संस्थेचं काय एक्स वायचं संस्था असेल त्या संस्थेचा टार्गेट 60 करोडचं होतं तर त्या संस्थेला किती खर्च करावा लागलो जाहिरातीसाठी तर 8.70 करोड एवढी हे लक्षात म्हणून ही किंमत आपल्याला काढली पण आपण हे का काढलं डायरेक्ट आपल्याला हे वाय ऑन एक्स काढता आलं असतं पण ह्याची प्रॅक्टिस आपल्याला परीक्षेमध्ये व्हावी किंवा परीक्षेसाठी व्हावी म्हणून आपण हे केले हे लक्षात आणि ह्याच्यामध्ये वायची किंमत विचारली एक्सची ठेवायची आणि म्हणून रिग्रेशन इक्वेशन इथं दुसरं ठेवलं आणि त्याच्यात एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत ठेवली वायची किंमत काढली अशा पद्धती हे लक्षात हा झाला प्रॉब्लेम नंबर 9 पुढल्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा प्रॉब्लेम या टॉपिक वरती घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 10 हा परीक्षेमध्ये मागच्या वर्षी जो काही आलेला आहे प्रॉब्लेम तो एक क्वेश्चन पेपर मधला घेऊ आणि नंतर सिलेबस आपण संपवू म्हणून शेवटचा लेक्चर उद्या होईल
पांचव्या टॉपिक वरती आणि त्यासोबतच काय शेवटचा प्रॉब्लेम पांचव्या टॉपिक वरचा उद्या घेऊ. ओके.